बिंदास निर्भीड बिंदास बापांचं निर्भीड व्यासपीठ रमेश बिंदास. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवूर येथील स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करून सर्व शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य मिळण्याबाबत कारवाई करण्यात येईल असे आश्वासन वैजापूरचे तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी बुधवारी तक्रारदारांना दिले आहे. शिवूर येथील स्वस्त धान्य दुकानदार कांतीलाल चुडीवाले हे आधार लिंकच्या नावाखाली शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य देत नसल्याने विनायकच्या जोडलेल्या 25 शिधापत्रिका धारकांना मागील 3 महिन्यापासून माल मिळाला नाही. दुसरीकडे शिधापत्रिकेच्या संख्येनुसार गोदामातून दुकानदारांनी माल उचलल्याने गोदामपाल जी चिपडे यांच्याकडून सांगितले जाते की मग शिधापत्रिका धारकांचा माल जातो कुठे असा प्रश्न संतप्त तक्रारदारांनी तहसीलदारांना केला आहे. त्यावेळी पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदारामार्फत शिवूर येथील दुकानदारांची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विनायक कारखान्याच्या दुष्काळी शिधापत्रिका धारकांना मागील 3 महिन्यापासून अन्नधान्य मिळत नसल्याचे शिवूर येथील दंडमुक्त समितीचे अध्यक्ष भास्कर जाधव, उपाध्यक्ष चांगदेव जाधव यांच्यासह काही लोकांनी वैजापूर येथील शासकीय गोदामाला भेट देत गोदामपाल चिपडे यांच्याकडे दाराने मांडले होते. द्वारपोच योजनेच्या वाहनातून अनेक दुकानदारांना माल मिळत नाही. दक्षता समिती सदस्यांची सही न घेता परस्पर माल उचलून त्यांची काळ्या बाजारात विल्हेवाट लावली जाते अशी तक्रार त्यांनी केली. अण्णाजी पगारे यांचे स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आल्याने विनायकनगर येथील शिधापत्रिकाधारक अन्नधान्य मिळण्यासाठी शिवूर येथील कांतीलाल यांच्या दुकानाला जोडण्यात आले आहे. पण त्यांच्याकडून सुद्धा माल देण्यास टाळाटाळ होत असल्याने नागरिकांच्या हक्काच्या अन्नधान्यापासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. टीम एमएच बिंदास करिता प्रतिनिधी बाबासाहेब धुमाळ वैजापूर औरंगाबाद.